गेल्या 4 ते 5 महिन्यापासून स्थिर असलेले टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊकमध्ये 8 रुपयांनी तर किरकोळ बाजारात दुपटीने वाढ झाली आहे. घाऊकमध्ये आधी 20 ते 24 रुपयांना उपलब्ध असलेले टोमॅटो आता 28 ते 32 रुपयांवर पोहोचले आहेत. वाशीतील APMC बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात 2000 क्विंटलहून अधिक टोमॅटो दाखल होत आहेत. ते आता 1800 क्विंटल दाखल होत आहेत. पावसाळ्यामुळे उत्पादन खराब होत आहे. तसेच शेतातून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रातून सातारा, सांगली, संगमनेर तर बंगळूरमधून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलैमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात 150 ते 180 रुपयांवर तर घाऊक बाजारात 100 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर उतरले होते. ते आत्तापर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात होते. मात्र आता पुन्हा टोमॅटोच्या दराने उसळी घेतली असून घाऊक बाजारात प्रतिकिलो 28 ते 32 रुपये तर किरकोळ बाजारात 80 रुपयांनी विक्री होत आहे.